गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये या सरकारचा ओबीसी विरोधी बुरखा हा टराटरा फाडलाय. यांचा ओबीसी विरोधी चेहरा हा या ठिकाणी समाजासमोर आणलाय आणि सातत्याने ओबीसींच्या प्रश्नावर आपण सगळे लोक रस्त्यावर आंदोलन करीत आहात आणि या सरकारला वेळोवेळी ओबीसी हिताचे निर्णय घेण्याकरता आणि ओबीसींचं अहित होऊ नये याकरता आपण सातत्याने मजबूर केलाय. खरं तर आज ज्या परिस्थितीमध्ये ही ओबीसी कार्यकारिणी होतीये ती परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाविना होत आहेत. काही निवडणुका झाल्या आहेत आणि उरलेल्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रात असताना ही कार्यकारिणी या ठिकाणी होती आहे आणि या निवडणुका ज्या झालेल्या आहेत आणि हे जे काही राजकीय आरक्षण गेलं आहे हे राजकीय आरक्षण हे गेलं नाहीये. या राजकीय आरक्षणाचा मुर्दा पाडला, या राजकीय आरक्षणाचा खून या महाविकास आघाडी सरकारने केलाय. अक्षरशः पद्धतशीरपणे ज्या प्रकारे एखाद्याची कत्तल करायची तशा प्रकारे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची कत्तल या ठिकाणी या महाविकास आघाडी सरकारने केली आहे. आणि आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एक अत्यंत मोठं षडयंत्र याच्या पाठीमागे आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली 2010 साली पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन 50% आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. 2010 पासनं तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं राज्यातल्या देशातल्या कुठली कारवाई केली नाही आणि त्यानंतर कोणी कोर्टातही गेलं नाही. 2010 ते 2017-18 हे नीट चाललेलं आहे आणि मग 17-18 उच्च न्यायालयामध्ये एक केस जाते आणि त्या केसमध्ये सांगितलं जातं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण चाललेलं आहे त्यामुळे ओबीसीचं आरक्षण कमी केलं पाहिजे. आणि कोर्टात जाणारे कोण आहेत, याचिकाकर्ते कोण आहेत? एक आहे काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा जो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे आणि दुसरा आहे काँग्रेसचाच नाना पटोलेंचा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. म्हणजे कोण गेलं कोर्टात? महाविकास आघाडीचेच लोक कोर्टात गेले. आणि का गेले? केवळ या हेतून गेले की कुठेतरी त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्याकरता. पण आम्ही सजग होतो. संजय कुठे असतील, बावनकुळे जे असतील, पंकजाताई असतील, आम्ही सगळे सजग होतो. आम्ही तात्काळ त्या संदर्भातला सगळा अभ्यास केला आणि त्यावेळेची केस अतिशय छोटी होती आणि ती केस अशी होती की 50% वर आरक्षण देता येणार नाही. आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडनं जनगणनेचा डाटा मागितला की याच्या आधारावर आम्ही ओबीसीची संख्या दाखवू आणि 50% वर जाण्याचा आम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी फायदा आहे हे दाखवू. पण केंद्र सरकारने सांगितलं की ही जनगणना चुकलेली आहे आणि महाराष्ट्रात तर त्यात लाखो चुका आहेत, 69 लाख चुका आहेत, त्यामुळे ही जनगणना देता येत नाही. लगेच आम्ही कोर्टामध्ये जाऊन दुसरा स्टँड घेतला आणि आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन करायला तयार आहोत. रातोरात आम्ही अध्यादेश काढला. या अध्यादेशाने आम्ही काय केलं, ज्या ठिकाणी SC ST ची लोकसंख्या अधिक आहे त्या ठिकाणच्या ओबीसीच्या जागा जर कमी होत असतील तर ज्या ठिकाणी SC ST ची संख्या कमी आहे तिथं ओबीसीच्या जागा आम्ही वाढवून दिल्या. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही ओबीसीच्या जागा 27% पेक्षा जास्त वाढवून दाखवल्या आणि त्यामुळे एकूण ओबीसीच्या
राज्यभरातल्या ज्या काही जागा आहेत त्या एखाद्या जिल्ह्यात कमी झाला तर दुसऱ्या जिल्ह्यात वाढवून त्या जागा कशा आम्हाला कायम ठेवता येईल अशा प्रकारचा अध्यादेश आम्ही काढला आणि त्या अध्यादेशानं माननीय न्यायालय हे बऱ्यापैकी समाधानी झालं आणि त्यांनी सांगितलं की आता पुढची कारवाई तुम्ही करा तोपर्यंत आम्ही तुम्हाला निवडणुका घ्यायलाही परवानगी देतो आणि 50% जास्त आरक्षणासहित निवडणुका घ्यायला आम्हाला परवानगी त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने दिली. दरम्यानच्या काळात सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर पुन्हा ही केस आली. आता ज्यावेळेस केस आली त्यावेळेस त्याच याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडला, कारण पुन्हा जेव्हा केस आली त्यावेळी सरकारने काहीच केलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. न्यायमूर्ती चिडले आणि न्यायमूर्तींनी विचारलं तुम्ही काय केलं सांगा. त्यावेळी खऱ्या अर्थानं याच याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा ट्रिपल टेस्टचा मुद्दा मांडला आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर ही ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे. ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करून त्याचा अहवाल आमच्या समोर ठेवा. आता हे कधी सांगितलं, म्हणजे ट्रिपल टेस्टचा मुद्दा 2010 नंतर पुन्हा पहिल्यांदा कधी आला, 13/12/2019 13/12/2019 कोणाचं सरकार होतं, या ठिकाणी सन्माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, ज्या सरकारला सांगितलं की ट्रिपल टेस्ट तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर 15 महिने गेले, 7 वेळा सरकारने वेळ मागितली, 7 वेळा वेळ मागूनही सरकारने साधा आयोग देखील गठीत केला नाही. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय होतं, आयोग गठीत करणे, त्या आयोगाला इम्पेरिकल डेटा तयार करायला सांगणे. इम्पेरिकल डेटा म्हणजे जनगणना नाही, इम्पेरिकल डेटा म्हणजे सॅम्पल डेटा ज्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण का महत्वाचं आहे एवढं सांगायचं की आरक्षण नसलं तर किती रिप्रेझेंटेशन मिळेल असा एक अहवाल तयार करायचा होता. परंतु हा अहवाल तयार न करता ज्यावेळेस 15 महिन्यानंतर पुन्हा तारीख मागितली, कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय की 7 वेळा तुम्हाला तारीख दिली, तुम्ही एकही कारवाई पूर्ण केली नाही, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये ओबीसी आरक्षणाची ट्रिपल टेस्ट करणं नाही, त्यामुळे आता याच्या पुढे असल्या खोट्या ग्राउंड्सवर तुम्हाला तारीख देता येत नाही. आम्ही आजपासून ओबीसी आरक्षण देणारं जे कलम आहे हे कलम स्थगित करतो. त्यांनी रद्द नाही केलं, हे कलम आम्ही स्थगित करतो आणि ज्यावेळी तुम्ही या संदर्भातली कारवाई पूर्ण कराल त्यावेळी आम्ही तुम्हाला पुन्हा ओबीसी आरक्षण देण्याकरता मान्यता देऊ. हे इतकं निर्लज्ज सरकार आहे. त्याच्यानंतर लगेच 4 मार्च रोजी निर्णय आला, 5 मार्चला मी सभागृहात विषय मांडला, सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ठरली, त्या बैठकीमध्ये मी सांगितलं, त्या बैठकीत हे ठरलं इम्पेरिकल डेटा आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला जनगणनेच्या डेटाची आवश्यकता नाही आहे. त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव त्या ठिकाणी होते, त्यावेळी राज्याचे महाअधिवक्ता ॲडव्होकेट जनरल त्या ठिकाणी होते, त्या दोघांनी हे मान्य केलं की जनगणनेचा डेटा नाही, आपल्याला इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे, तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला मागासवर्ग आयोग तयार करून त्या आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे. हे सगळं त्या ठिकाणी मान्य झालं आणि मान्य केल्यानंतर पुन्हा सरकारने काहीच केलं नाही. पुन्हा सरकार कुठल्या तरी रिव्हिजनमध्ये गेली, पुन्हा मार खाल्ला, पुन्हा कोर्टाने सरकारला झापलं, त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जोपर्यंत ट्रिपल टेस्ट आपण पूर्ण करत नाही, आणि मी सांगितलं की डेडिकेटेडली काम केलं तर ही ट्रिपल टेस्ट 3 ते 4 महिन्यात आपण पूर्ण करू शकतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण हे करू. त्याला भुजबळ देखील होते, सगळेच मंत्री होते, सगळा विषय त्या ठिकाणी मांडल्यानंतर सगळ्यांनी एकमत केलं, जे मी मांडलं ते मान्य केलं. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत देखील एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला जर रिसोर्सेस दिले तर आम्ही 1 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करू शकतो. माझ्या समोर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी त्या बैठकीत सांगितलं आम्हाला रिसोर्सेस दिले
आणि टर्म्स ऑफ रेफरन्स तुम्ही चेंज करून द्या, कारण तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स जनगणनेचा दिला तो इम्पेरिकल डेटाचा द्या. आम्ही एक ते दीड महिन्यामध्ये हे काम पूर्ण करू, पण त्याही नंतर त्या राज्य मागासवर्ग आयोगाला कुठलाही त्या ठिकाणी पैसे दिले नाही, निधी दिला नाही. त्यांचं साधं सॉफ्टवेअर जे तयार करायचं होतं, 6 महिने सॉफ्टवेअर तयार करण्याकरता देखील त्यांना पैसा मिळाला नाही. आणि दरम्यानच्या काळात राज्य सरकारने पुन्हा कुठला तरी एक डेटा काढला आणि तो डेटा राज्य मागासवर्ग आयोगाची मान्यता न घेताच इम्पेरिकल डेटा तयार झाला, इम्पेरिकल डेटा तयार झाला सांगून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं. सर्वोच्च न्यायालय भडकलं, त्यांनी बघितलं, ते म्हणाले हा कुठला डेटा आहे, हा कुठल्या काळात जमा केला आहे सांगा. सरकार सांगू शकलं नाही, त्याच्यावर साधी सही नव्हती, त्याच्यावर साधी तारीख नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने विचारला असा कसा डेटा, म्हणाले नाही हा डेटा मुख्यमंत्र्यांच्या समोर दिला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले मुख्यमंत्र्यासमोर डेटा दिला म्हणून तो काय ऑथेंटिकेट होतो का. डेटा जर एखादा द्यायचा असेल तर सर्वे कधी केला हे सांगावं लागेल, सॅम्पल काय होतो सांगावं लागेल, त्याचे निष्कर्ष काय होते सांगावे लागतील. आमचे वकील एवढंच सांगत होते की नाही तो मुख्यमंत्र्यांसमोर हँडओव्हर केलाय. छोटी कोर्ट चिडलं आणि कोर्ट म्हणाला मुख्यमंत्र्याचा काय संबंध येतो. या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग हे इंडिपेंडेंट आयोग आहे आणि डेडिकेटेड आयोग पाहिजे. डेडिकेटेड आणि इंडिपेंडेंट आयोगाच्या माध्यमातून जर अशा प्रकारे डेटा जमाच केला नाही आणि पुन्हा कोर्टाने ते नाकारलं आणि तात्काळ या ठिकाणी निवडणुका लावण्याकरता सांगितल्या, त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने स्वतः एक प्रेस नोट काढली आणि राज्य मागासवर्ग आयोगाने त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं हा कोणता डेटा यांनी सबमिट केला आम्हाला माहिती नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही. म्हणजे विश्वासघाताचं राजकारण हे सातत्याने 2 वर्ष तयार होतं. आम्ही सातत्याने सांगत होतो ओबीसीचं आरक्षण आल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. मग म्हणाले ठीक आहे मध्य प्रदेश पॅटर्न करू आपण सगळे अधिकार सरकारकडे घेऊ म्हणजे निवडणुका पुढे जातील. त्यावेळी आम्ही सांगितलं सरकार जो निर्णय घेईल आम्ही त्याचा साथ देऊ. आम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये राजकारण करायचं नाहीये. आणि पहिल्या दिवशीपासून सरकारचे निर्णय चूक असो की बरोबर असो मी सातत्याने सरकारला साथ दिली, कारण मला हे माहिती होतं की ओबीसीच्या विषयावर जर राजकारण झालं तर जसं त्या सरकारने राजकारण करण्याकरता हे सगळं षडयंत्र रचलं त्या षडयंत्राचा आपण देखील भाग होऊ. म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांगितलं तुम्ही जो निर्णय कराल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यांनी ओबीसीच्या धर्तीवर मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करतो म्हटलं. खरं म्हणजे हा कायदा आमच्याकरता अत्यंत घातक होता, कारण वॉर फॉर्मेशन, गट फॉर्मेशन, गण फॉर्मेशन सगळे अधिकार सरकार आपल्याकडे घेत होतं. याचा अर्थ असा होता की एक प्रकारे आमचा डेथ वॉरंट आम्ही साईन करत होतो की तुम्ही कशाही प्रकारे तयार करा, तुम्ही कसेही वॉर्ड तयार करा, तुम्ही कसेही गट तयार करा, कुठलेही गाव कुठे टाका, सगळे अधिकार तुम्हाला. पण ओबीसी करता आम्ही ते देखील मान्य केलं आणि सांगितलं ठीक आहे हाही कायदा आम्ही मान्य करू. तोही कायदा त्या ठिकाणी मान्य झाला, पण काल परवा तो कायदा देखील हे टिकवू शकले नाही. मध्य प्रदेशने तो कायदा टिकवला, मध्य प्रदेशचा कायदा टिकला, पण यांच्या मनातच कायदा टिकवलं नाही त्यामुळे परवा ते कायदा टिकवू शकले नाही. आणि कोर्टाने सांगितलं नथिंग डुईंग आहे त्या परिस्थितीत, आता निवडणुका होतील, निवडणुका टाळता येणार नाही आणि आता निवडणुका घ्या. आणि आता आपल्या डोक्यावर संकट आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय अख्ख्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार, म्हणजे 5 वर्ष ओबीसीला आरक्षण नाही, कारण पुढच्या निवडणुकांपर्यंत हे आरक्षण मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर कोणीतरी कोर्टात जाऊन जर सांगितलं की 5 वर्ष दिलं नाही तर आता देण्याची आवश्यकता काय आहे, तर काय अवस्था आपल्या ओबीसीची होईल. नेहमी करता हे ओबीसीचं आरक्षण आपण घालवून बसू ही अवस्था आज या ठिकाणी आली आहे. भारतीय जनता पक्षाचा एक निर्धार पक्का आहे,
ओबीसी आरक्षणाकरता आमचा लढा हा शेवटपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत. काय वाटेल ते झालं आणि कुठलीही किंमत मोजावी लागली तरी भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाचा लढा लढत राहील आणि तोपर्यंत जेवढ्या निवडणुका येतील त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आरक्षण असो की नसो 27% तिकीट आम्ही ओबीसींना या ठिकाणी देणार हा भारतीय जनता पक्षाचा निर्णय आहे. मगाशी आमचे संजय कुठे म्हणाले खराय भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसी आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे. ओबीसींच्या भरोशावर मोठा झालेला पक्ष आहे. आजही समाजातला शोषित पीडित ओबीसी समाज संख्येने छोटा असलेला मायक्रो ओबीसी समाज वंचित ओबीसी समाज या ठिकाणी 12 बलुतेदार हे सगळे भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाला मानणारे आहेत आणि ज्यावेळी देशामध्ये एक मजबूत पंतप्रधान माननीय मोदीजींच्या रूपाने आहे आज तुम्ही विचार करा. आज देशामध्ये पंतप्रधानांना कधीच जात नसते पण तरी देखील ज्यावेळेस लोक जात काढतात त्यावेळी त्यांना ठणकावून सांगावं लागतं की भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान आणि ज्यांनी केवळ भारतात नाही तर जगामध्ये सातत्याने पहिला नंबर केला ते माननीय नरेंद्र मोदीजी हे जी ओबीसी समाजाचेच आहेत. आणि आज देशाच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त ओबीसी मंत्री हे माननीय मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये. आम्ही केवळ अलंकारिक पद्धतीनं ओबीसींना स्थान देत नाही. जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा फ्लॉवर पॉट असतो ना पुष्परचना असते. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षांचा इतिहास बघितला तर पुष्परचनेसारखा एखादा ओबीसी नेता ते तयार करतात आणि त्याच्या भरोशावर आपली दुकानदारी चालवतात आणि मग ते नेतेच मोठे होतात. ओबीसीच्या काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी समाजाला कुठे पुढे नेलाय हा माझा सवाल आहे. ते स्वतः तर मोठे झाले पण समाज कुठे त्यांच्या मागे मोठा झाला हा प्रश्न कधीतरी आपल्याला विचारावा लागेल. आणि म्हणून आज मला अतिशय आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे मुजोरी चांगली नाहीच पण मुजोरी जर शिकायची असेल तर या नेत्यांकडनं शिकली पाहिजे. तोंडावर पडले तर बोटवर आहे, चीप झाले तर पायवर आहे. आजही हे लोक इतकं सगळं कोर्टाने स्पष्ट केल्यानंतरही इम्पेरिकल डेटा म्हणजे काय, तो कोणी करायचा आहे, राज्याची जबाबदारी काय आहे याच्यातला एखादा उत्तोन पुन्हा सांगतो की केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने केलं तर 2 दिवसात होईल. केंद्र सरकारने, अरे मग तुम्ही कशाला सरकारमध्ये द्या ना केंद्र सरकारच्या साठी, चालवेल ना केंद्र सरकार आणि करूनही टाकूय. तुम्हाला काय इथे माशा मारण्याकरता निवडून दिलेला आहे का? या ठिकाणी माल कमवण्याकरता फक्त निवडून दिला आहे, वसुली करता निवडून दिलेला आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना सजग करावं लागेल. आज ज्या प्रकारे ओबीसींवर अन्याय चाललेला आहे हे खरंय. आपलं सरकार असताना ओबीसी हिताचे जे काही निर्णय आपण घेतले आज त्या निर्णयांना देखील या ठिकाणी हरताळ फासण्याचं काम हे सरकार करताय. आज महाज्योतीच्या माध्यमातून जे काही आपण स्ट्रक्चर उभं केलंय आज कुठेतरी त्यालाही गालबोट लावलं जात आहे. आपण दिलेले हॉस्टेल तयार होणार नाही याचाच प्रयत्न चाललेला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या विरोधात हे महाविकास आघाडीचे जे पक्ष आहेत ना या पक्षामध्ये ओबीसी नेते असतील पण पक्षाचे जे मालक आहेत या मालकांना कुठे ओबीसीचं हित हवं आहे असं वाटत नाही. कारण त्या मालकांचं जे राजकारण आहे ते राजकारण काही ओबीसीच्या भरोशावर नाही, ओबीसीच्या वापराच्या भरोशावर त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीचे जे सगळे मालक आहेत हे मालक कधीच ओबीसीला आरक्षण मिळू देणार नाही. हे रोज काहीतरी नवीन अडंगा टाकतील आणि नवीन अडंगा टाकून
बोट मात्र आपल्याकडे दाखवतील आणि म्हणून आता ओबीसी आघाडीला या ठिकाणी हा प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची शर्त करायची आहे आणि गावोगावी जाऊन प्रत्येक मंडळापर्यंत जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन या सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा हा आपल्याला या ठिकाणी उघडा पाडायचा आहे आणि यांना सांगायचं आहे ओबीसी म्हणजे निव्वळ नेते नाही आहे, ओबीसी म्हणजे जनता आहे. एखादा नेता राहिला नाही राहिला काही फरक पडत नाही. एखादा देवेंद्र फडणवीस आला आणि गेला तर त्यांनी काही फार परिणाम होत नाही, पण ओबीसी जनता ही सर्वोपरी आहे. या ओबीसी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याकरता, या जनतेला वाचवण्याकरता, यांचे हक्क मिळवून देण्याकरता, यांच्या न्यायिक हक्काकरता भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाला या ठिकाणी लढावंच लागेल. आणि मग योगेशजी तुमच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे ओबीसी मोर्चाने अतिशय चांगलं काम केलं आहे, पण येता काळ हा संघर्षाचा काळ आहे. आज जर लढलो नाही तर आपले अधिकार पुन्हा मिळणार नाही. आज जर उभे झालो नाही तर आपल्याला कधी उभं होऊ दिलं जाणार नाही. आज जर आपण संघर्ष केला नाही तर आपण संघर्षासारखे राहणार नाही. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, इतिहास एकदा संधी देतो, ती इतिहासानं संधी तुम्हाला दिली आहे संघर्ष करण्याची. आणि इतिहासानं जेव्हा संधी दिली त्या संधीचा जो उपयोग करतो तोच इतिहासात आपलं नाव लिहितो. आणि ज्यावेळी सत्ता ही आपल्यावर हावी होत असते त्या सत्तेशी जो समझौता करतो तो कधीच इतिहासात नाव लिहू शकत नाही. सत्तेशी समझौता नाही, सत्तेशी संघर्ष करावा लागतो. ही संघर्षाची वेळ.